पेणमधील टाईम माऊजर कंपनीत व्यवस्थापनाकडून कामगारांना ज्या सुविधा उपलब्ध करून मिळायला हव्यात त्या मिळत नसल्यानं अखेर कामगारांनी मनसेचे रुपेश पाटील यांच्या माध्यमातून मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांची भेट घेतली. कंपनीमध्ये मनसे कामगार सेनेची स्थापना करून राणे यांच्या हस्ते फलकाचं अनावरण करण्यात आलं. हे अनावरण झाल्यानंतर गजानन राणे यांनी त्यांच्या युनियनच्या कंपनीच्या कामगारांना सोबत घेऊन कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. कंपनी व्यवस्थापनानं कामगारांच्या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील असं सांगितलंय. मात्र कामगारांच्या समस्या सुटणार नसतील तर आम्ही मनसे स्टाईलनं या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा गजानन राणे यांनी केलाय दिलाय. पेणमध्ये टाईम माऊजर कंपनी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. या 15 वर्षावर कार्यरत असताना इकडे इंटकची युनियन देखील आहे. इंटकच्या युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या बाबतीमध्ये विविध करार केले जातात. मला वाटतं कमीत कमी नाही म्हणायला गेलात तरी इकडे 3 ते 4 करार आरामात झाले असते. या कराराच्या माध्यमातून कामगारांची परिस्थिती मात्र सुधारली, परंतु स्टाफच्या रूपाने ज्या कामगारांनी इथे कामाला ठेवलं आहे त्याची जर ना मॅनेजमेंटचा पार्ट ना जर कामगारांचा पार्ट, त्याच्यामुळे त्यांच्यावरती सतत होत असलेले अन्याय, हे अन्याय त्या लोकांनी 15 वर्ष सहन केले की कामगारांना बेसिक भरपूर कमी दिला जातो. मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्सप्रमाणे त्या लोकांना कमीत कमी 60% हा बेसिक दिला गेला पाहिजे, तो दिला जात नाही आहे.